हा विनय, मी आहे त्याच्यासोबत. मम्मीने बोललेल्या गोष्टीचा वास्तवशी वास्तवतेशी काही संबंध नाहीये. मोठ्या पोराचं सगळं आईला कौतुक असत. अजून बस ते कमानी दिसले होते मी. अजून पुढे म्हणजे आपण रात्रीच एवढं फास गेलो होतो त्यावर. आपल्याला हे एवढं गाव वगैरे आहे ते काहीच दिसलं नव्हतं. तर कधी लॉकडाऊनच्या अगोदर लॉकडाऊन आधीच नाही कार मध्ये आम्ही स्लोच चालतो. बाईक वरती जरा ते फक्त विनायला चालला वाटत. बाईक त्याच्याकडे असल्यावरती फास्ट पॉवर बिकॉज मी सर्वात बेस्ट पिलियन आहे ना. मी नेव्हिगेशनचं काम करतो, म्युझिक लावण्याचं काम करतो, प्रॉपरली बसतो, इरिटेट नाही करत समोरच्याला. तुला दिसतंय बघ हा स्कूटरवाला आला समोर आणि ही पोलिसांची गाडी आली. स्कूटर असं तू काय करशील, तू पोलीस वाल्यांना ठोकशील. हा मी तुझी तारीफ करतो पुरणे. मला आठवलं पुरणे एवढा चांगला ड्रायव्हर आहे की आम्ही ओल्यामध्ये शिकत असताना दोन जागा वस्तू दोन माणसं होते. एकामध्ये आरटीओ वाला होता आणि एक नॉर्मल माणूस होता. कुठला म्हणला कुठला काय शिकताना मला बाईक शिकताना. अच्छा डीमार्ट जवळ. हा प्रणयने त्या माणसाला सोडून पोलीसवाल्याला ठोकली. नशीब तर पोलीसवाला काय बोलला नाही, सिनियर ऑफिसर होता. गपचूप बोलला अरे बाबा जरा संभावून चालव. त्याचा एक कोण दुसरा असेल तर मस्त चलान पण निघालं ते. नंतर दुसरं तर ट्रकच्या खाली घालून पार्क करतो गाडी. म्हणजे भाई तू शिकवतोस कोणाला, मला पोचवतोस तुला वाटतं. सिटी देस ना आम्ही ते 100 के छान पण 300 cc कमी आहे फक्त. मी तुला फक्त तारीफ करायला सांगितलं. तर मला ऍक्च्युअली माहित पडलं की फ्रंट डेस्कचे पॉवर काय असते. ही गाडी 60 केली 35-40 चेंज होत होते ना स्पीड. 35-40 स्पीड मध्ये गाडी जागच्या जागे थांबली. फक्त एक बस आम्ही पडलो, गाडीचं इंजिन ऑइल निघालं, थोडस नंबर प्लेट तुटली. तिकडच्या गाववाल्या लोकांनी त्याला बाहेर काढलं, डंपरवाल्याला त्याला मारायला लागले. तोपर्यंत आम्हीच दोघं उठलो, बोलताना आमचीच चुकी होती. नाही आम्हाला नाही मार नशिबाने. मग आम्हीच उठलो, गाडी वगैरे उचलली. विनय ग्राउंड मारून आला, गाडी ठीकठाक होती मस्तपैकी. मस्तपैकी बेलापूरला गेलो. ऍप्लिकेशनचं नाव काय मी जो आपण यूज करतो आता मॅप माय इंडिया म्हणून द रेकमेंडेड ऍप. स्पीड ब्रेकर लाईव्ह ट्रॅकिंग, गाडीची स्पीड, रोड मध्ये किती स्पीड अलाउड आहे ते, ब्रिज वरती तुम्हाला ब्रिज घ्यायचा आहे नाही घ्यायचा, सगळं नॅव्हिगेट प्रॉपर विथ व्हॉइस रेकॉग्निशन. कारण कधी 2-3 वेळा असं झालं होतं की आम्ही मुंबई साईडला जाताना कळून नाही की या ब्रिज वरती टू व्हीलर अलाउड आहेत की नाही. त्याचे किती आपण 1200 रुपये फाईन भरून बसलो. या ऍपमुळे जर तुम्ही इकडल्या नवीन ठिकाणी जात असाल या ऍपचा युज केला तर तुम्हाला चलान पासून तरी म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला कळेल की हा ब्रिज वरती टू व्हीलर अलाउड आहे की नाही आहे. किंवा कुठे तुम्ही नवीन जागेवर जाता तर प्रॉपर नॅव्हिगेशन करणार. गुगल मॅपमध्ये काय होतं
गुगल मॅपमध्ये फक्त तुम्हाला दाखवतात की सर्व सर्व मॅप युज करायचा आहे, ब्रिज युज करायचा आहे की नाही करायचं आहे, काहीच त्यात समजत नाही. आणि एक्झॅक्ट प्रॉपर वेळ दाखवतात इव्हन स्पीड ब्रेकर कुठे कुठे आहे, कोणत्या रोडवरती किती स्पीड ठेवायचं तुम्हाला, सर्व काही. इव्हन स्पीड कॅमेरा पण किती डिस्टन्स पुढे आहे ते पण जिने बनवलं असेल खूप डोकं लावलंय. मे बी त्याला जास्त चलन पडले असत त्या हिशोबानेच त्यांनी सगळे शोध लावलेत. ऍपला सॅटेलाइट नॅव्हिगेशन प्रोव्हाइड करतो इस्रो प्रोव्हाइड करतो. वाव. ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला स्पीड ब्रेकरचा असा अनाउन्समेंट येत कि पुढे स्पीड ब्रेकर येणार आहे. आता एक्झॅक्ट आम्ही पोहोचलो रिव्हर्स मांडवा 17 किलोमीटर. हा ऑन वाजून म्हणून मी विनय बोललो होतो ना तुला रेवदंडा वगैरे जाऊया मस्त पैकी असं व्ह्यू बघायला भेटणार. अजून तर लांब आहे आपण रेवदंडाला चाललो आपण. लोणावळ्याला तर सगळं ओसाड ओसाड असत. कोकण कोकण आहे उतार आहे ना पेट्रोल. फर्स्ट टाइम अलिबागला गेलो होतो तेव्हा सांग. फर्स्ट टाइम अलिबागला गेलो होतो तेव्हा उलीवरून किती 4-4:30 दरम्यान निघालो होतो आपण रात्री. आणि त्यानंतरला किती वाटतं सन आपलं ठरलं होतं सनराईज बघायचं आपल्याला अलिबाग मध्ये. दोन पॉईंट आपण काहीतरी सिलेक्ट केलं होतं, एक मांडवा अलिबाग आणि अजून एक काहीतरी सिलेक्ट केलं होतं नायगाव. नायगावचं काय झालंच नाही तर पहिलं स्टार्टिंगला मांडवायला गेलो आणि लकीली सनराईज झाला तो आम्हाला बघायला भेटला. मांडवापासून नंतरला पुढे अलिबागला आणि जाताना पोहोचलो होते एकदम सुखरूप बस. पण जाताना एवढी हालत खराब झाली होती तर एक टाइम होता आपण कर्णाचा जो घाट आहे त्यामध्ये पूर्ण त्या घाटमध्ये फक्त एकच बाईक होती ती आमची. आपल्याला इथे आल्यावरती मांडवा जाण्याच्या अगोदर तर 20-25 मिनिट आपण एका स्लूप मध्ये फिरत होतो. ते जंगल दिसते तोच दुकान दिसते सकवा लागला सर काही समजत नाही बरोबर आहोत की चुकीच्या रस्त्यावर चाललोय पण चालतच होत. त्या टायमाला आपण विंटर मध्ये पण गेलो होतो ना थंडी पण चांगलीच होती मजबूत. टाइम असेल सेकंड की थर्ड टाइम 5-6 फिरला सर तू दोन वेळात आपण आलो एकदम आरस. आपण दोनदा कधी आलो आता एकदाच आठवतो मांडवाला गेलो होतो तोच एकदा. इंटरेस्टिंग स्टोरी म्हणजे लोणावळा आली. एक तर मी लोणावळ्यासाठी 4 वर्ष ट्राय केला
माझा लग्नाचा मुहूर्त बनतच नव्हता. नंतर जेव्हा जेव्हा पडला मी कधीच गाडी रिपीट नाही झाली. पहिल्यांदा मी गेलो गाडी विक्रांत वरती, सेकंड टाइमला गेलो हिमालयन, नाही सॉरी पहिल्यांदा गाडी गेलो हिमालयन वरती, हिमालयनच्या नंतरला गेलो विक्रांत वर, विक्रांतच्या नंतरला एक्सपल्स वरती, आणि चौथ्यांदा गेलो अमेज गेलो. आता पाचव्यांदा कशावर जातो ते प्रत्येक टायमाला वेगळा एक्सपिरियन्स. पण घाटामध्ये ज्या हिशोबाने विक्रांतने परफॉर्मन्स दिलाला तेवढा ऍडव्हेंचर गाडीचा परफॉर्मन्स नव्हता. हे एक्सपल्स टायमाला झाला असेल पण हिमालयनच्या जर मिक्स नसेल झाला हिमालयनला पण तोच इश्यू आहे. तू माझा लोणावळ्याची ट्रिप काउंट करतेस, विनायचे पाच ट्रिप झाले अलीकडच्या, ते कधी नाही काउंट केलेस ते? नाही एवढ्या उन्हात कुठे थांबणार आहे, ते काढले असेल ना विकायला.